मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरातील देशी दारूचे दुकान व्यवस्थापकाच्या साडूनेच साथीदाराच्या मदतीने फोडल्याचे समोर आले. बुधवारी रात्री दुकान फोडून देशी दारूचे 28 बॉक्स आणि दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर त्यांनी चोरून नेलाय. तक्रार येताच पुंडलिक नगर पोलिसांनी तपास चक्र फिरून अवघ्या 4 तासातच 4 आरोपींना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून 74,888 रुपयांचा दारू साठा जप्त केलाय. भगवान वसंतराव जयस्वाल राहणार मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसर, पवन विजय जातेकर राहणार चेलीपुरा आणि गणेश सखाहरी गवळे राहणार चेलीपुरा, तसेच प्रशांत दत्तप्रसाद शिरोसिया राहणार राकेळी बाजार अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन परिसरातील सरकार मान्य देशी दारू दुकानाचे व्यवस्थापक नितेश सुरेशलाल जयस्वाल हे बुधवारी रात्री दारू दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर चोरट्यांनी दुकान फोडून 28 बॉक्स दारू आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर पळवले होते. गुरुवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास चोरीचा प्रकार समजल्यावर त्यांनी लगेचच पुंडलिक नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास चक्रे फिरवली तेव्हा हा गुन्हा तक्रारदार जयस्वाल यांच्या साडूने केल्याची माहिती खबऱ्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक धनाजी आढाव, हवालदार रमेश सांगळे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड, प्रवीण मुळे, राकेश येरमळ, जालिंदर माटे, कल्याण निकम, दीपक जाधव, विजय कांबळे आणि स्वाती राठोड यांनी संशयावरून भगवान जयस्वाल याला ताब्यात घेतले. सुरुवातीला तो मी नव्हेच असे म्हणणाऱ्या जयस्वालला पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने साथीदारांची नावे सांगितली. दुकानाचा वॉचमन साई बाबाला त्याने शेतात काम असल्याचं सांगून बाजूला नेले होते. यानंतर साथीदार पवन आणि गणेश याच्याकडून ही चोरी करून घेतल्याचं त्याने सांगितलं. पोलिसांनी पवन आणि गणेशला अटक केली तेव्हा त्यांनी चोरलेला दारू साठा वाहनाने केळी बाजारात प्रशांतच्या घरी ठेवला असल्याचे सांगितले. पोलिसांनी हा साठा जप्त केला असून सीसीटीव्ही डीव्हीआर फेकून दिल्याची कबुली त्यांनी दिली. याचा पोलीस शोध घेत असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी सांगितलंय.